नमस्कार बालमित्रांनो, शुभ प्रभात. बालमित्रांनो, मागील तासिकेला आपण दीर्घ वेलांटी म्हणजे मिडल इंबुटल्या ईचे स्वरचिन्ह अभ्यासले, शब्दांचे लेखन आणि वाचन केले. तर आज आपण यावर आधारित अभ्यास पत्रिका म्हणजे वर्कशीट पूर्ण करूया. चला तर मग तुमच्या अभ्यास पत्रिकेवर विद्यार्थ्याचे नाव, आजची दिनांक लिहा. प्रश्न क्रमांक एक, शेवटच्या अक्षराला दीर्घ वेलांटी म्हणजे ई चे स्वरचिन्ह जोडा. शेवटच्या अक्षराला आपल्याला दीर्घ वेलांटी जोडायची. चला तर मग पहिला शब्द वाचूया. सा ख ळ यामध्ये शेवटचा या शब्दामधला शेवटचा अक्षर आहे ळ. ळ ला आपण दीर्घ वेलांटी जोडूया आणि पूर्ण शब्दाचे वाचन करूया. सा ख ळी, साखळी. वाचा तुम्ही सा ख ळी, साखळी. दोन, भला काना भा आणि ज. याचा शेवट, या शब्दामध्ये शेवटचा अक्षर कोणता आहे? ज. ज ला आपल्याला दीर्घ वेलांटी जोडायचे. पहा, भला काना भा, जला दीर्घ वेलांटी. पूर्ण शब्द वाचूया, भा जी, भाजी. बालमित्रांनो, प्रश्न क्रमांक एक ब, चित्रे पाहून रिकामे जागा भरा. इथे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. पहिलं चित्र आहे पाटी. बघा, प ला काना पा आहे, तर ट ला दीर्घ वेलांटी. इथे लिहा प ला काना पा, ट ला दीर्घ वेलांटी. टी, पा टी. पूर्ण शब्द वाचा पाटी. पुढील चित्र आहे आगगाडी. आपल्याला हा पूर्ण शब्द इथे लिहावयाचा आहे. आ ग गा डी.
पूर्ण शब्द वाचा आगगाडी आगगाडी। तिसरं चित्र आहे नदी। तर बघा इथे न हे अक्षर इथे लिहिलेलं आहे। तर पुढील द ला दीर्घ वेलांटी एवढेच तुम्ही इथे लिहावयाचे आहे। न द ला दीर्घ वेलांटी दी नदी नदी। पिशवी पी श वला दीर्घ वेलांटी वी पिशवी। कढई क ढ ई क ढ ई। आणि शेवटचं चित्र आहे प ण ती पणती। पुन्हा एकदा आपण चित्रांचे आणि शब्दांचे लेखन आणि वाचन करूया। पाटी आगगाडी नदी पिशवी तुम्ही माझ्यासोबत म्हणा कढई पणती। पाटी आगगाडी नदी पिशवी कढई पणती।